नमस्कार मित्रांनो, वेद माझा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. MPSC च्या मुख्य परीक्षेमधील GS 1 मधील इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाला आज आपण सुरुवात करणार आहोत. हा अभ्यासक्रम बघत असताना आपण इथे आज इंग्लिशमध्ये बघणार आहोत, त्याचं ट्रान्सलेशन मी मराठीमध्ये देखील तुम्हाला सांगेल. तर आपण या विषयाला म्हणजे अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा दिलेला आहे आपल्याला, तो म्हणजे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. यामध्ये हा कालावधी दिलेला आहे त्यांचा, आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्र. म्हणजेच इथे काय म्हटलेलं आहे की आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला 1818 ते 1857 या दरम्यानचा करायचा आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे इंट्रोडक्शन ऑफ मॉडर्न एज्युकेशन, प्रेस, रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ, इंडस्ट्रीज, लँड रिफॉर्म्स अँड सोशल रिलिजन रिफॉर्म्स, इट्स इम्पॅक्ट ऑन सोसायटी. म्हणजेच काय तर आधुनिक शिक्षणाची ओळख वृत्तपत्रे, रेल्वे, पोस्ट, तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. ठीक आहे, तर दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याला आपण बघूया, एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया. म्हणजेच काय तर ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना. यामध्ये वॉर्स अगेन्स्ट मेजर इंडियन पॉवर्स, पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्स, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, स्ट्रक्चर ऑफ ब्रिटिश राज अप टू 1857. म्हणजेच काय की प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे, म्हणजेच भांडण म्हणू शकतो आपण दोन सत्तेंमधील. पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्स म्हणजे काय की तैनाती फौज धोरण, खालसा धोरण, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. आणि 1857 पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना आपल्याला इथे बघायची आहे दुसऱ्या मुद्द्यामध्ये. तिसरा मुद्दा बघू, सोशल कल्चरल चेंजेस, कॉन्टॅक्ट्स विथ ख्रिश्चन मिशन्स, कमिंग ऑफ इंग्लिश एज्युकेशन अँड प्रेस, ऑफिशियल सोशल रिफॉर्म्स मेजर्स 1820 to 1857, सोशिओ रिलिजियस रिफॉर्म्स मुवमेंट्स, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रिफॉर्म मुवमेंट्स अमॉंग द सिख्स अँड मुस्लिम, डिप्रेस क्लासेस मिशन, नॉन ब्राह्मिन मुवमेंट अँड जस्टिस पार्टी. म्हणजेच आपल्याला सामाजिक व सांस्कृतिक बदलांबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची आहे. यामध्ये ख्रिश्चन मिशनरींबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण, मुद्रणालय यांचे आगमन, अधिकृत समाजाची सुधारणांचे उपाय म्हणजेच 1828 ते 1857 पर्यंतचे, सामाजिक आर्थिक सुधारणांच्या चळवळी, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लिम धर्मीयातील सुधारणा चळवळी, डिप्रेस क्लासेस मिशन याबद्दल देखील माहिती घ्यायची आहे, आणि ब्राह्मणोत्तर चळवळ व जस्टिस पार्टी आपल्याला चर्चा करायची आहे या तिसऱ्या नंबरच्या मुद्द्यामध्ये, म्हणजे सामाजिक सांस्कृतिक बदलमध्ये. आता चौथा मुद्दा बघू, सोशल इकॉनॉमिक अवेकनिंग, इंडियन नॅशनलिझम 1857 रिव्होल्ट अँड आफ्टर, इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 to 1947, आझाद हिंद सेना, रोल ऑफ इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, रोल ऑफ प्रेस अँड एज्युकेशन इन सोशल अवेकनिंग इन प्री इंडिपेंडंट इंडिया. म्हणजेच काय सामाजिक व आर्थिक जागृती याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामध्ये भारतीय राष्ट्रवाद, 1857 उठाव आणि त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885, त्याचा 1947 पर्यंत अभ्यास करायचा आपल्याला. आझाद हिंद सेना महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका बघायची आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वृत्तपत्रे व शिक्षण यांची भूमिका देखील आपल्याला इथे बघायची आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचा पाचवा मुद्दा बघूया, इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ इंडियन नॅशनलिझम, सोशल बॅकग्राऊंड, फॉर्मेशन ऑफ नॅशनल असोसिएशन, पीजंट अपरायझिंग, फाउंडेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, द मॉडरेट फेज, ग्रोथ ऑफ एक्स्ट्रीमिझम, मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स, होम रूल मुवमेंट, लखनौ पॅक्ट,
मॉन्टफोर्ट रिफॉर्म्स. यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे ती भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास याबद्दल. म्हणजेच काय की सामाजिक पार्श्वभूमी ज्यामध्ये राष्ट्रीय संघटनांची स्थापना, शेतकऱ्यांचे उठाव, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना, मवळा गटाची वाढ आणि जहाल गटाची वाढ, मॉर्लेमेंटो सुधारणा, स्वराज्याचे चळवळी, लखनौ करार आणि मॉन्टफोर्ट सुधारणा देखील आपल्याला इथे बघायची आहे 5व्या नंबरच्या मुद्द्यामध्ये. आता आपण 6वा मुद्दा बघूया, नॅशनल मुवमेंट इन गांधी एरा, गांधीजीज लीडरशिप अँड आयडिओलॉजी ऑफ रेझिस्टन्स, गांधीयन मास मुवमेंट, नॉन कोऑपरेशन, सिव्हिल डिसओबिडियन्स, इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, क्विट इंडिया मुवमेंट, सत्यशोधक समाज, गांधीजी अँड रिमूवल ऑफ अनटचेबिलिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अप्रोच टू प्रॉब्लेम्स ऑफ अनटचेबिलिटी, मुस्लिम पॉलिटिक्स अँड फ्रीडम मुवमेंट, सर सैय्यद अहमद खान अँड अलीगल मुवमेंट, मुस्लिम लीग अँड अली ब्रदर्स, इकबाल जिना, युनियन पार्टी अँड कृषक प्रजा पार्टी. हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला बरेच प्रश्न आलेलं आहे त्यावर. पॉलिटिक्स ऑफ हिंदू महासभा, कम्युनिस्ट अँड इंडियन फ्रीडम स्ट्रगल, काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, वुमेन इन द नॅशनल मुवमेंट, स्टेट पीपल्स मुवमेंट, लेफ्टिस्ट मुवमेंट, पीजंट मुवमेंट, ट्रायबल अपरायझिंग, ट्रेड युनियन मुवमेंट अँड आदिवासी मुवमेंट. म्हणजे खूप मोठा टॉपिक आहे हा. यामध्ये आपण चर्चा करणार आहोत गांधीजींचे नेतृत्व, प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजींच्या लोकचळवळी, असहकार पर्व, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ, सत्यशोधक समाज, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतांचा समस्येबाबतचा दृष्टिकोन, मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ, सर सैय्यद अहमद खान व अलीगड चळवळ, मुस्लिम लीग व अलीबंधू, इकबाल आणि जिना याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तसंच संयुक्त पक्ष युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, साम्यवादी नेते, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, म्हणजे काँग्रेस समाजवादी पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग, संस्थानातील जनतेची चळवळी, साम्यवादी म्हणजेच डावी चळवळ, शेतमजुरांची चळवळ, आदिवासींचे बंड आणि ट्रेड युनियन चळवळ, आदिवासीचे चळवळ, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चळवळींचे वेगवेगळ्या मुवमेंटची आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे 6व्या मुद्द्यामध्ये. आता आपण नंतरचा मुद्दा चर्चा करणार आहोत, तो मुद्दा आहे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स या मुवमेंटवर आपण चर्चा करणार आहोत, म्हणजे याला आपण मराठीत म्हणू शकतो स्वातंत्र्योत्तर भारत. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पार्टिशन, इंटिग्रेशन ऑफ प्रिन्स स्टेट, लिंग्विस्टिक रेकग्नायझेशन ऑफ स्टेट, नेहरू पॉलिसी, नॉन अलाइनमेंट, संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट, मेजर पॉलिटिकल पार्टीज अँड पर्सनॅलिटीज इन्वॉल्व्ह डेअरिन, रिलेशन्स विथ नेबरिंग कंट्रीज, इंडियाज रोल इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स, प्रोग्रेस इन ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रीज, एज्युकेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इमर्जन्सी ऑफ इंदिरा गांधीज लीडरशिप, लिबरेशन ऑफ बांगलादेश, नॉन अलाइनमेंट अंडर इंदिरा गांधी, कोएलिशन गव्हर्नमेंट इन स्टेट्स, स्टुडंट्स अनरेस्ट, जयप्रकाश नारायण अँड इमर्जन्सी, टेररिझम इन पंजाब अँड आसाम, नक्सलिझम अँड माओइझम, एन्व्हायरमेंटल मुवमेंट, वुमेन्स मुवमेंट अँड इथिक मुवमेंट्स. म्हणजेच काय, या 7व्या नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारताबद्दल चर्चा करायची आहे, ज्यामध्ये फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलिनीकरण, भाषावर प्रांताची रचना, नेहरूंचे अलिप्ततेचे धोरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यात सहभागी झालेले महत्त्वाचे राजकीय पक्ष व व्यक्ती, शेजारील राष्ट्रासंबंधीची माहिती आपल्याला घ्यायची आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, कृषी उद्योगधंदे आणि शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रगती याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, बांगलादेशाची म्हणजेच बांगलादेश त्याची मुक्ती, इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्तवादाचा सिद्धांत, राज्यातील आघाडीची सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी
याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तसेच पंजाब व आसाममधील दहशतवाद, नक्षलवाद व माओवाद, पर्यावरण चळवळ, महिला चळवळ व वांशिक चळवळ याबद्दलची आपल्याला पूर्ण सखोल माहिती घ्यायची आहे या 7व्या नंबरच्या मुद्द्यामध्ये. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत 8वा मुद्दा, तो देखील महत्त्वाचा आहे. सिलेक्टेड सोशल रिफॉर्म्स ऑफ महाराष्ट्र, देअर आयडियोलॉजी अँड वर्क. गोपाल गणेश आगरकर, महात्मा फुले, एम जी रानडे, प्रबोधन कर ठाकरे, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे, विनायक दामोदर सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लघुजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील. तर या मुद्द्यावर देखील म्हणजे समाज सुधारकांवर देखील महत्त्वाचे प्रश्न पडतात दरवेळी, तर यावर देखील आपल्याला चर्चा करायची आहे. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यांची विचारप्रणाली व कार्य, यामध्ये हे सर्व नावं महत्त्वाचे आहेत, हे देखील आपण बघणार आहोत. किंबहुना यापेक्षा देखील जास्त आपल्याला महत्त्वाच्या लोकांबद्दल डिस्कशन करायचं आहे. नंतरचा मुद्दा बघूया 9वा, तो म्हणजे कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र, एन्शंट टू मॉडर्न. म्हणजेच काय, परफॉर्मिंग आर्ट्स, डान्स, ड्रामा, फिल्म्स, म्युझिक, फोक आर्ट्स, लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड अँड अदर फोक डान्सेस, व्हिज्युअल आर्ट्स, आर्किटेक्चर्स, पेंटिंग अँड स्कल्पचर अँड फेस्टिवल, इम्पॅक्ट ऑफ लिटरेचर ऑन सोशल सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र, भक्ती, दलित, अर्बन अँड रुरल लिटरेचर. म्हणजेच काय, यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा काय आहे याबद्दल माहिती घ्यायची आहे, जो फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक राज्याच्या भूगोलानुसार, भौगोलिक रचनेनुसार तेथील जो सांस्कृतिक वारसा असतो तो विविध प्रकारचा असतो. त्यामध्ये आपल्याला प्रायोगिक कला, नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत व लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इत्यादी या गोष्टी संदर्भात माहिती घ्यायची आहे. तसेच दृश्यकला, त्यामध्ये वास्तुकला, चित्रकला, वास्तुशिल्प याबद्दल माहिती घ्यायची आहे. तसेच आपल्याला फेस्टिवल्समध्ये, जसं उत्सवमध्ये बघतो आपण महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासावरील वाङ्मयाचा प्रभाव, भक्ती वाङ्मय, दलित वाङ्मय, नागरी व ग्रामीण वाङ्मय याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या 9व्या मुद्द्यावर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 9 महत्त्वाचे मुद्दे अभ्यासाचे आहेत इतिहासाच्या मुख्य परीक्षेच्या सिलॅबसमध्ये, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये. तर हे सर्व 9 मुद्दे आपण इथे कव्हर करणार आहोत पुढे. आणि आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास आपल्याला कव्हर करायचा आहे. आपण भारताचा देखील कव्हर करू. तर इथे आपल्याला या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सिलेबस खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने सिलेबसची कॉपी इंग्लिश मराठीमध्ये आपल्या सोबत ठेवावी अशी मी विनंती करतो, जेणेकरून पुढचे मुद्दे आपल्याला सुस्पष्टरित्या समजतील. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे खूप महत्त्वाचे आहेत. तर मागील वर्षांचे काही प्रश्नपत्रिका आपल्या जवळ ठेवा. 2013 ते 2018 प्रश्नपत्रिका आपल्या जवळ ठेवा. नसेल तर मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले व्यवस्थितरित्या टॉपिक वाईज तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. आजचा विषय इथे संपलेला आहे. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.